दाग दागिने आहेत का? नाही. नाही समजत. सुख आहे का? नाही. प्रेमाची नजर आहे का? नाही. हे मिळालं की हे बाद होत. माणसाची मजा ही आहे जीवनाची. जे मिळत त्याच्यावर तो काट टाकत झाला. आता हे आता हे काय नाही. जसं मारुतराला जेव्हा अयोध्येला आले तिने सीता माईला जिंकून आले, रावणाचा वध करून आले. आणि मग शेवटच्या दिवशी सर्वांना पुरस्कार, ज्यांनी ज्यांनी लढाया, जसं आपल्याकडे 15 ऑगस्ट 20 जानेवारीला काय काय देतात, तसं त्या दिवशी वाटायचं ठरवलं. मग आमच्याला डबक्याला कळ नीळ जांभूळ सगळ्यांना वाटावाट सुरू झालं. आणि मारुतराला काहीच नाही. मारुतराय लांब झाडावर बसले. तिला काय? मारुतराया झाडावर काय बसलं? सीता माईचं तदमक तदमक. अहो आपला राया राहिला, मारुत राया राहिला, त्याच्या कष्टामुळे आपण आहोत. त्याने केलं म्हणून खटपट केली, एवढी तुम्हाला साथ दिली म्हणून केलं. गबस अगं गबस अगं गबस. पण शेवटी ती महाराज असते तो वेगळं बोलले असते. मला काहीतरी द्यायचंय, मला काहीतरी द्यायचंय, हा मला काहीतरी द्यायचंय. मग तिच्या गळ्यामध्ये माहेर मारीला हार होता राजा जनकाच्या कडनं आलेला. एक एक रत्न होता आणि हा रत्न तर एक एक रत्न येऊ म्हणजे आता मिळणार कसं? मिळणार फोडण्याचे कारभार आपण करतो. एवढा ओढा एक एक माणिक पाचू मोती कळलं की नाही असं लावलेली नव रत्न. शेवटी अनाउन्समेंट मारुतराया हाजीर हो. तनकड उडी मारली. हे त्यांचं लक्ष राम 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 राम. त्यांचं लक्ष बा मारुती आईला तुला काहीतरी द्यायचंय. स्वतःकडे घेतलं नाही माहिती काय म्हटले? मला तुला काहीतरी द्यायचं नाही असं म्हटले नाही. आई तुला काहीतरी दे. आईच्या पुढे टणकण थोडी मारली बसली शेकू नगर. तोंडावरून हात फिरवला. सीतामाईच्या एक डोळ्याला धार होती. मारित राया तुझा मुळे बाबा इथे आम्ही आला. बरोबर आहे, संताच्या आधारेच देव सुद्धा सिंहासनावर बसतो. नाही तर देवाला सुद्धा द्वारा पुसते कोण? जप करून नाहीतरी द्वारा पुसते कोण? काय रामाला सुद्धा अयोध्येच्या सिंहासनावर बसवण्याला मुक्त मोठी शक्ती, मोठा आधार, मोठी ताकद कोणाची होती? तर संताची होती. म्हणून अयोध्य अयोध्या काय आहे? अयोध्या त्याचा अर्थ आहे. त्याचा बसले गळ्यात टाकलं, डोळे टाकून वाकल्यावर गळ्यात टाकले. काय दिलं असा बघू लागला. मातेने मला काय दिलं? कारण त्याच्यासाठी असा गालावरचा हात बस होता. त्याला वाटलं शाबासकी दिली आपल्या पोटा, आशीर्वाद दिला आईने. बघितलं तर ते असं बघितलं आणि त्यानंतर उडी मारून परत गेलं. झाडावर जाऊन बसले आणि प्रत्येक झाडेच्या खाली एक एक माणिक सर्वात म्हणजे ते बोर खातात असं खावं ना किंवा अक्रोड फोडावं ना तस. दुसरा गेट काय? तिसरा गेटला सीतामाई अशी बघत होती. रामरायाने बघितलं, रामराय लटले ठेवू लागले कपाळावर हात, आता वाट लागली म्हणाली. हा काय करतोय, हा काय करतोय
अब्दुल हक अरे बाबा तुका कसलं बघत की शेवटी म्हणाली वाहन ते वाहन केलं तर कळते का मी काय दिले मुळात किती गंमत नाक पडली अरे बाबा तू काय करतोस तुला काय दिलं हे बोल तरी तुला करतो मोल तरी कळते दादा म्हणाला मला बाकी कशाच मोल कळत नाही माहीर मी तो गोविंद बघितलं मी म्हणे फोडून बघतोय याच्यात माझा राम आहे काय बघतो त्याच्यात माझा राम आहे का बघतो राम नसेल तर माझ्याही जीवनात काहीच राम नाही म्हणून महाराज सांगतात तसं शेवटपर्यंत जीवनात आपल्या राम म्हणायची पाळी आली लौकिक जीवनाच्या रूढीप्रमाणे तरी आपण मुखाने राम म्हणत पण संत संगतीमध्ये आल्यावर जय राम कृष्ण हरी म्हणत 180 किलोमीटर कसे चाललो हे तुम्हालाही कळत नाही आणि मलाही कळत म्हणून जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे शुद्ध आतच स्वच्छ म्हणजे शुद्ध नाही आणि घाण झालेली माती म्हणजे मलिन नाही संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जलवणी झाले मग राम नामी उपजे आवडी सुख घडो घडी वाढू महाराजांचा दृष्टांत सांगायचा झाला तर पावडर किंवा सेंट जरी मारलं तरी ते मळ होत आणि संतांच्या पायाची धूळ लागली तरी ते रजनखंड होतात तुमचं आमचं जीवन पालटण्याला कारणीभूत वासनेचे बीज जळवले जाते कळलं नाही वासना सर्व संपून जाते कशामुळे त्यांच्या अंगभूत शुद्धत्वामुळे मग त्यांचे रजगण ज्याला तुम्ही मळ म्हणाल ते सुद्धा शुद्ध आहेत कारण आपण लावलेला सेंट किंवा पावडर सुद्धा अशुद्ध आहे कारण 2 तासाने जरा असं करा त्याचाही वास येऊ लागतो तसं तुम्ही म्हणाल आम्ही केलेली कर्म जीवनामध्ये आम्ही जे काही केलं दान केला धर्म केला अंक केलं तमक केलं त्या तुमच्या दान धर्माला सुद्धा 2 दिवसाने वास येऊ लागले जर का त्याला काहीतरी ठेवून गेलेलं असेल तर त्याला सुद्धा दुर्गंधी सुटू लागेल पण त्याच्या पलीकडे जर का जायचं असेल करिता देव हाची निर्माण कळलं की नाही करिता देव हाची निर्धार तिथे शुद्धत्व येऊ लागत आणि हे कळायचं जर का असेल तर एकमेव साधन साधन ते सार पंढरीची वारी अनेक न तू करी साया असायचे दुसरे काय सायास करत महाराज सध्या वेगळं वारं वाहतय महाराजांनी सकाळी सांगितलं आणि इथे नाही तोंड उघडायचं तर कुठे उघडायचं काय तुम्ही माणसांच्या डोक्यात काय चालतंय किंवा काय मोठमोठ्या लोकांच्या म्हणायला मोठ्या लोकांच्या डोक्यात काय चाललंय आपल्याला कळत आपल्याकडे काय याची किंमत जर का आपल्याला कळली नाही तर आतापर्यंत जीवन जगलेलं फोल आहे माऊलीने काय दिली संप्रदाय काय श्रेष्ठत्व काय वारी काय म्हणून बरेच जण वारी करत नाही शेवट म्हणायचं पंढरीचा वार करी वारी चुकी संत संग सर्व काळ खंड करत असं म्हणायचं पण वारी करायची मला त्यांची मजा वाटत नाही मला समोरचे बसलेल्यांची मजा वाटते वारी करता माळ गळ्यात आहे वारकरी काय आहे भूमिका तुम्हाला माहित आहे तुम्हाला कसं कळत नाही काहीतरी सांगितलं जात आहे तुम्ही कसं मान डोलवताय सगळे गोष्ट काय ऐकताय तुम्हाला नको का कळायला की आपण काय ऐकतो
तिथेच पकडावं म्हणाव काय सांगताय? जय जय ओ शुद्धे, त्या शुद्ध तत्व घेऊन जन्माला आलेल्या माऊलीने काय संप्रदाय उभा केला हे तुम्हाला माहित आहे ना? हे काय सांगताय? काय बोलताय? काय चर्चा चालली? काहीच कळत नाही. त्यांच्यापेक्षा मला त्यांची तरी भूमिका कुठून तरी काहीतरी, पण तुमचे जर का तयार असेल तर तुम्हाला कळलं पाहिजे काय सांगितलं जात आहे, तुम्ही आम्ही काय ऐकावं. मनी वेगवं तयाचा काळ वजवायचे आणि करायचं दुसरंच. कळलं की नाही? म्हणायचं मनी वेगव तयाचा पंढरी रायाचा, पण नंतर म्हणायचं हेही बरोबर आहे तेही आमकही काही बरोबर नाही मला. कळलं की नाही? साधन ते सार पंढरीचे, दुसरं साधन नाही काही. पण महाराज रागवतात बरेच जणांना वारीला आलेले की रागव, त्याचं कारण एकच आहे का त्यांना मिळणार आहे का ते मला रागव. पण त्यांचं म्हणणं जे आहे, आपल्यामध्ये शुद्धत्व यायचं असेल तर त्या वारीच्या रजकणाने धूळ जी अंगावर उडते त्याने तुमचं आमचं जीवन पवित्र होऊन जाणार आहे, शुद्ध होऊन जाणार आहे. आणि ते इतके उदार आहेत संत, उदार उदार विसरले निज म्हणला. काय केलं त्यांनी? संत उदार उदार लुटविले निज भांडार, आपलं निज तत्व त्यांनी उघडून दाखवलं म्हणजेच भांडार उघडलं. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मचिके. तुम्हाला आम्हाला माहित होत का आपण पण ब्रह्म आहोत? आपण ब्रह्मच आहोत, पण आपल्याला माहिती का ब्रह्म आहोत? पण उदाहरण आपण देतो काय रे गाढवा, उठ. एखाद्याकडे बघून म्हणू का ते चप्पा पेल लगेच. कळलं की नाही? बघून असं म्हणू का काय रे गाढवा उठ. ओ ब्रह्म आजूबाजूला, ओ ब्रह्म लाजतय मानते त्याला काहीतरीच वाटायला. म्हणजे ब्रह्म पेरत नाही पण गाढव पेरत. काय गम्य गंमत आहे? काय रे गाढवा उठ. काय ब्रह्म अवघड आहे. आपण आपल्याबद्दलची समजुती काय किती कोत्या करून घेतो हे बघण्यासारखं वैशिष्ट्य आहे. म्हणून दुसऱ्याला नावं ठेवण्याची गरज नाही. आपली ताकद वाढवायची असेल तर आपला परमार्थ साधना वाढ सगळं पचत. हळू 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 सगळं पचत. नाही 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 म्हणत 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 आपल्या कधी पचनी पडत नाही कळत. जसं पहिल्या दिवशी नांदायला आलेली मुलगी आणि 10-15 वर्षांनी ती वर्ष काढलेल्या मुलगी, तिच्यात जो फरक पडतो तो नुकता परमार्थ करायला लागलेला आहे आणि वाऱ्या केल्यावर फरक बघा तुमचं तुम्हाला झालं. ती ताकद इथे मिळते हो का? पहिल्या दिवशी गुलाबजाम खातात काय? म्हणून माझा आवडीचा दृष्टांत आहे. कोट्यादिशाच्या घरी नातवंड जन्माला आलं. मी नातू म्हणत नाही, नातू असो किंवा नात असो काय आहे तो त्याचा प्रसार केलं. मग येडी हळद होती तिथे त्याच्या नावाने खाताय जरा त्याला खायला घाला की नाही? म्हणजे कोणाच्या? त्या नातवंडाच्या. एक गुलाबजाम खातय, बासुंदी खातय, पेढे खातय, बारस कोणाच? म्हणाले भरव की भरव त्याला, त्याच्या नावाने खातोय भरव त्याला.
मग एक होती तिने चांगली टपली दिली काय अक्कल आहे का ज्याच्या नावाने खातेस त्याला जर का आत्ता भरवलंस तर ते आत्ताच म्हणे काय आत्ताच म्हणे मग वारी काय करते एक एक पावला गणेश आपली ताकद वाढते पाचन शक्ती वाढवते सुख दुःख चांगलं वाईट कोठा तयार करते आईचं दूध पहिलं पाजलं जात तसं जय जय राम कृष्णारी माय पाजणार दूध आहे आपल्या रखमाई दूध आहे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम हे दूध आहे ज्ञान एक स्थान आहे आणि भक्ती प्रेम हे दुसरं स्थान आहे माऊलीच ज्ञान एक स्थान आणि भक्ती प्रेम पाना हे दुसरं स्थान आहे आणि इतकं परिपक्व झालं की अशा सारखं दूध जगात कुठेही मिळायचं नाही आणि त्या दुधाचा पाना 25 दिवस पिल्यावर जर एखादं मरत असेल तर काय बोलू काय म्हणजे डोकं झालं काय आईच्या दुधाने मेलेलं मुलं ऐकलंय का कधी आईने दूध पाजलं मूल मेलं म्हणजे पुतणं असेल आईचं दूध पिलं आणि मूल मेलं पुतणं राक्षसी आईच्या पदराखाली वलय डोक्यावरनं पदर घेऊन राक्षसी आलेली आहे जी विष पाजते म्हणून आया बहिणी असाल तर संस्कार सुरू करा मुलांना गय करू नका वेळी प्रसंगी दोन थोबाडीत मारा तर संप्रदाय टिकले.